आता आपण लॉजिकमधला नेक्स्ट टॉपिक जो आहे तो स्टडी करणार आहे, तो म्हणजे क्वांटिफायर। आता क्वांटिफायरचे दोन टाईप्स येतात, पहिला जो येतो एक्सटेन्शियल क्वांटिफायर आणि दुसरा जो येतो युनिव्हर्सल क्वांटिफायर। आता या दोघं कन्सेप्ट अगोदर आपण समजून घेऊ। देअर एक्झिस्ट जो असतो ना त्याला आपण एक्सटेन्शियल क्वांटिफायर म्हणतो आणि तो या सिम्बॉलने डिनोट करतात। नंतर फॉर ऑल जो आहे त्याला आपण युनिव्हर्सल क्वांटिफायर म्हणतो आणि तो डिनोट करतात या सिम्बॉलने। आता क्वांटिफायरचे दोन टाईप्स आहेत, एक्सटेन्शियल क्वांटिफायर आणि युनिव्हर्सल क्वांटिफायर। आता यांचा जो यूज आहे हा कसा करायचा ते आपण समजून घेऊ। बघा, आता क्लासमध्ये जर आपण ऑब्झर्व केलं तर फिजिक्स आणि केमिस्ट्री हे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत, म्हणून आपण तिथे युनिव्हर्सल क्वांटिफायरचा यूज करू शकतो। फॉर ऑल स्टुडंट फिजिक्स अँड केमिस्ट्री आर कंपल्सरी, पण बायो आणि मॅथ हे कंपल्सरी नसतात, म्हणून आपण त्या ठिकाणी असं म्हणू शकतो एक्सटेन्शियल क्वांटिफायरचा यूज करून, देअर एक्झिस्ट सम स्टुडंट हॅव फिजिक्स अँड सॉरी हॅव बायो अँड मॅथ। आता या पद्धतीने आपण क्वांटिफायरचे दोघं टाईप समजून घेतले। आता त्याच्यावरचं एखादं एक्झाम्पल समजून घेऊ। तर एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, इफ ए इक्वल, सेट दिलेला आहे 1 2 3 4 5 6 7, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग। आता आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 4 इक्वल 3। आता हे स्टेटमेंट समजून घेऊ अगोदर। याचं मीनिंग काय होतं की हा जो ए सेट आहे, ए सेटमधले काही जे इलिमेंट्स आहेत ते हे इक्वेशन व्हेरीफाय करायला पाहिजे। आता बघू आपण, आता एक्समध्ये हा 7 आहे, मी 7 जर या ठिकाणी पुटअप केला या इक्वेशनमध्ये, आता बघा एक्स मायनस 4 इक्वल 3 आहे, याच्यामध्ये मी यांना 7 पुटअप करतो, म्हणजे एक्स मायनस 4 इक्वल 7 मायनस 4 काय आला 3। म्हणजे जर एक्स इक्वल 7 घेतला तरच हे इक्वेशन जे आहे ना हे इक्वेशन सॅटिस्फाईड होतं आहे, म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, गिवन स्टेटमेंट इज ट्रू अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू विथ अ कॅपिटल टी। आता हे ट्रू का आहे, कारण आपण 7 पुटअप केल्यावर हे इक्वेशन सॅटिस्फाईड झालं, म्हणून हे जे स्टेटमेंट आहे हे ट्रू आहे। आणि देअर एक्झिस्ट आहे म्हणजे काही या सेटमधले काही इलिमेंट जे आहेत हे इक्वेशन व्हेरीफाय करतात, सॅटिस्फाईड करतात, म्हणून हे ट्रू आहे। आता बघा सेकंड स्टेटमेंट काय दिलेलं आहे आपल्याला, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स प्लस 1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल 3। म्हणजे याचं मीनिंग काय होतं की हा जो ए सेट आहे, या ए सेटमधले सगळेच एलिमेंट हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन व्हेरीफाय करायला पाहिजे। आता जर आपण एक्स इक्वल 1 घेतला या सेटमधून, आता एक्स इक्वल 1 जर घेतला, मी इथे व्हॅल्यू जर पुटअप केली, 1 प्लस 1 2 होईल, आता 2 हा 3 पेक्षा ग्रेटर राहू शकत नाही, म्हणजे हे पॉसिबल नाही आहे। आता हे जर पॉसिबल नसेल तर आपल्याला काय लक्षात घेता येईल की हे जे स्टेटमेंट आहे ना हे ट्रू नाही आहे, म्हणजेच मग आपण नेक्स्ट स्टेप काय घेऊ शकतो, फॉर एक्स इक्वल वन हा जो आहे ना एक्स प्लस 1 ग्रेटर दॅन ऑर इक्वल 3 इज नॉट ट्रू, देअर फॉर द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिवन स्टेटमेंट इज अ कॅपिटल एफ। कारण बघा, एक्स इक्वल 1 हे इक्वेशन व्हेरीफाय होत नाही आहे, बाकीचे नंबर जर घेतले आपण त्याला हे इक्वेशन व्हेरीफाय होईल, पण 1 हे व्हेरीफाय होत नाही आहे, म्हणून आपण याला फॉल्स स्टेटमेंट म्हटलं आणि याची ट्रूथ व्हॅल्यू आली एफ। आलं लक्षात? आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट जी आहे ना ती नेक्स्ट कन्सेप्ट समजून घेऊ, ड्युएल। आता ड्युएल म्हणजे काय? आता ड्युएलमध्ये आपण 2 लेटर्स यूज करतो, स्मॉल टी आणि स्मॉल सी। आता स्मॉल टी काय इंडिकेट करतो? टॉटोलॉजी। आणि हा जो स्मॉल सी येतो कॉन्ट्रडिक्शन इंडिकेट करतो। आता ड्युएलमध्ये काय असतं, आता आपण हे जे स्टेटमेंट आहे ते समजून घेऊ। आता या स्टेटमेंटचं जर ड्युएल घ्यायचं आहे मला, आता पी डिजेक्शन की वे, याचं ड्युएल काय होईल? फक्त डिजेक्शनचं कन्वर्शन कंजक्शनमध्ये होईल। आता इथे टी डिजेक्शन पी आहे, इथे काय झालं, याचं डिजेक्शनचं कन्वर्शन कंजक्शनमध्ये झालं आणि टीचं कन्वर्शन सीमध्ये झालं। आणि जर इथे सी असेल तर सीचं कन्वर्शन टीमध्ये होतं। सेम त्याचवेने थर्ड स्टेटमेंट आहे टी कंजक्शन पी। आता बघा, इथे कंजक्शन आहे डिजेक्शनमध्ये झालं आणि टी आहे ना टीचं कन्वर्शन सीमध्ये झालं। म्हणजे ड्युएल घेताना एकच लक्षात ठेवा, जर डिजेक्शन असेल तर त्याचं कन्वर्शन
सॉरी कंजक्शन असेल त्याचं कन्वर्शन डिजक्शनमध्ये होतं, आणि जर डिजक्शन असेल त्याचं कन्वर्शन कंजक्शनमध्ये होतं, आणि टी असेल त्याचं कन्वर्शन सीमध्ये होतं, आणि जर सी असेल त्याचं कन्वर्शन टीमध्ये होतं. एवढं फक्त डिजक्शनमध्ये लक्षात राहू द्या. ड्युएलचे एक्झाम्पल समजून घेऊ. राईट द ड्युएल ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. आता आपल्याला या स्टेटमेंटचं ड्युएल फाइंड आउट करायचं आहे. पी कंजक्शन क्यू डिजक्शन आर. आता याचं ड्युएल फाइंड आउट करताना काय होईल की बघा हा जो कंजक्शन आहे हा डिजक्शन झाला आणि डिजक्शन कंजक्शन झाला, बाकी सर्व सेम आहे. तसंच सेकंड टी डिजक्शन पी डिजक्शन क्यू. आता इथे बघा डिजक्शनचं कंजक्शन झालं, डिजक्शनचं कंजक्शन झालं, आणि हा टी होता इथे सी झाला. टॉटोलॉजीचं कन्वर्शन कॉन्ट्रडिक्शनमध्ये. थर्ड पी डिजक्शन क्यू कंजक्शन टी. बघा इथे सुद्धा डिजक्शनचं कन्वर्शन कंजक्शनमध्ये, कंजक्शनचं कन्वर्शन डिजक्शनमध्ये, आणि टी आहे म्हणून टीचं कन्वर्शन सीमध्ये. आता नेक्स्ट पी कंजक्शन क्यू कंजक्शन आर. इथे दोघं कंजक्शन काढून तिथे दोघं डिजक्शन पुटअप करा. खूप सोपा टॉपिक आहे हा ड्युएलचा. त्याच्याने लास्ट पी कंजक्शन टी डिजक्शन सी कंजक्शन निगेशन क्यू. मग आता याचं ड्युएल काढण्यासाठी बघा हा कंजक्शन फक्त डिजक्शन झाला आणि टी आहे तर सी झाला. डिजक्शनचं कंजक्शन होईल, सीचा टी होईल, आणि कंजक्शनचा डिजक्शन. फक्त एक लक्षात ठेवा, निगेशनचे साईन जसेच्या तसं राहतं, निगेशनमध्ये कोणताच चेंज होत नाही. तर या पद्धतीने आपण ड्युएलची कन्सेप्ट समजून घेतली. नेक्स्ट कन्सेप्ट आहे कन्वर्स इनवर्स कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता आपण कन्वर्स पाहू. क्यू एम्प्लाय पी इज कॉल्ड कन्वर्स ऑफ पी एम्प्लाय क्यू. सेकंड इनवर्स निगेशन पी एम्प्लाय निगेशन क्यू इज कॉल्ड इनवर्स ऑफ पी एम्प्लाय क्यू. नेक्स्ट कॉन्ट्रापॉझिटिव्ह निगेशन क्यू एम्प्लाय निगेशन पी इज कॉल्ड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ पी एम्प्लाय क्यू. हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याच्यावर 3 मार्क्ससाठी बऱ्याचदा प्रॉब्लेम विचारला जातो. आता आपण याच्यावरचा जो प्रॉब्लेम आहे तो समजून घेऊ. इफ अ फंक्शन इज डिफरन्शिएबल देन इट इज कंटिन्युअस. आता हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे या स्टेटमेंटमध्ये आपण हा जो पहिला पार्ट आहे अ फंक्शन इज डिफरन्शिएबल याला आपण पी कन्सिडर करू. नंतर इट इज कंटिन्युअस याला आपण क्यू कन्सिडर करू. म्हणजे मग नेक्स्ट काय होईल, लेट पी फॉर अ फंक्शन इज डिफरन्शिएबल अँड क्यू फॉर अ फंक्शन इज कंटिन्युअस. आता गिव्हन स्टेटमेंट जे आहे त्याचं सिम्बॉलिक फॉर्म काय झाला, पी एम्प्लाय क्यू, हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. आता सिम्बॉलिक फॉर्म तयार झाल्यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे तो नेक्स्ट पार्ट समजून घेऊ. आता आपण सुरुवातीला याचा कन्वर्स फाईंड आउट करू. मग कन्वर्स काय येईल याचा, क्यू एम्प्लाय पी, हा जो आहे ना याचं कन्वर्स काय येईल, क्यू एम्प्लाय पी. मग क्यू एम्प्लाय पी आहे तर आपण याचं स्टेटमेंटमध्ये कन्वर्शन करू. आता क्यू काय दिलेलं आहे, फंक्शन इज कंटिन्युअस, म्हणजे काय होईल, इफ अ फंक्शन इज कंटिन्युअस देन इट इज डिफरन्शिएबल, हा झाला याचा कन्वर्स. क्यू सुरुवातीला घ्या, पी नंतर घ्या. आता इनवर्स, इनवर्स काय आहे, निगेशन पी एम्प्लाय निगेशन क्यू. आता या दोघांचं निगेशन घेऊन घेऊ आणि नंतर त्याला सिम्बॉल वर्डमध्ये कन्वर्ट करू स्टेटमेंट फॉर्ममध्ये. म्हणजे काय होईल, इफ अ फंक्शन इज नॉट डिफरन्शिएबल देन इट इज नॉट कंटिन्युअस, हा झाला याचा इनवर्स. आता थर्ड कॉन्ट्रापॉझिटिव्ह, कॉन्ट्रापॉझिटिव्ह डेफिनेशननुसार काय येतो, निगेशन क्यू एम्प्लाय निगेशन पी. आता दोघांचं निगेशन घ्यायचं आणि त्याला स्टेटमेंट फॉर्ममध्ये लिहायचं. म्हणजे काय, इफ अ फंक्शन इज नॉट कंटिन्युअस देन इट इज नॉट डिफरन्शिएबल. म्हणजे या पद्धतीने आपण एखादं जे स्टेटमेंट दिलं जाईल त्या स्टेटमेंटचा कन्वर्स इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड आउट करू शकतो. एक एक मार्क्ससाठी एक एक विचारलं जातं, येतं आहे लक्षात, ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंट आहे निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेट. आता कंपाऊंड स्टेटमेंट जे दिले जातील ना त्याचं आपल्याला निगेशन फाइंड आउट करायचं आहे. त्याचे आपण एक्झाम्पल्स पाहू. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आता पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे ऑल नॅचरल नंबर्स आर रॅशनल. आता आहे ना कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन घेताना एक लक्षात ठेवायचं, ऑल असेल ना तो काढून सम यूज करायचा, नंतर आरच्या पुढे नॉट अटॅच करायचं, ऑर
च्या पुढे नॉट अटॅच करायचं, म्हणजे काय होईल, सम नॅचरल नंबर आर नॉट रॅशनल नंबर्स. नेक्स्ट स्टेटमेंट, सम स्टुडंट ऑफ क्लास 10 आर 16 इयर ओल्ड्स. आता इथे काय करायचं, हा सम काढायचा आणि ऑल यूज करायचा. जर ऑल असेल तर सम यूज करायचा, आणि सम असेल तर ऑल यूज करायचा. नंतर त्याच पद्धतीने आपण आरच्या पुढे नॉट यूज करू शकतो, म्हणजेच काय होईल, ऑल स्टुडंट ऑफ क्लास 10 आर नॉट 16 इयर ओल्ड्स असं पण लिहू शकतो, किंवा नो ऑल स्टुडंट ऑफ क्लास 10 आर 16 इयर ओल्ड्स. आता नेक्स्ट स्टेटमेंट आहे, फॉर ऑल x belongs to capital N is a set of natural number, 2x plus 1 is a odd. आता याचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे, तर फॉर ऑलचं जे सिम्बॉल आहे ते काढून देअर एक्झिस्टचं सिम्बॉल यूज करा. देअर एक्झिस्ट x belongs to N, सच दॅट. आता ईचच्या पुढे आपल्याला नॉट अटॅच करायचं आहे, म्हणजेच काय होईल, दे सच दॅट 2x plus 1 इज नॉट ऑड नंबर, म्हणजे हे झालं याचं निगेशन. फक्त एकच लक्षात ठेवा, ऑल असेल तर सम लिहा आणि सम असेल तर ऑल लिहा आणि नॉट अटॅच करा, म्हणजे आपण कंपाऊंड स्टेटमेंटच्या निगेशनमध्ये निगेशन घेऊ शकतो. एक्सरसाइज 1.3, क्वेश्चन नंबर फर्स्ट, इफ ए इक्वल इन अ कर्ली ब्रॅकेट 3, 5, 7, 9, 11, 12, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग. पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट एक्स मायनस 8 इक्वल 1. आता अगोदर हे स्टेटमेंट समजून घेऊ. या स्टेटमेंटचं मिनिंग असं होतं आहे की हा जो सेट ए दिलेला आहे याच्यामधले काही लिमिट्स हे इक्वेशन व्हेरीफाय करायला पाहिजे. बघू, आता जर आपण या सेटमधून 9 घेतला, क्लिअरली एक्स इक्वल 9 जर घेतला, आता हा जो 9 आहे जर मी या इक्वेशनमध्ये पुटअप केला, 9 - 8 = 1, म्हणजे 9 घेतल्यावर हे इक्वेशन व्हेरीफाय होतं आहे, म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल की एक्स इक्वल जर 9 घेतलं तर हे इक्वेशन व्हेरीफाय होतं आहे. सो द गिवन स्टेटमेंट इज ट्रू, हेच इट्स ट्रूथ व्हॅल्यू विथ अ कॅपिटल टी. म्हणजे जर आपण एक्सची व्हॅल्यू 9 घेतली या सेटमधून तर हे इक्वेशन व्हेरीफाय होत आहे, म्हणजे काही एलिमेंट जे आहेत या सेटमध्ये ते हे इक्वेशन व्हेरीफाय करत आहेत, म्हणून हे गिवन स्टेटमेंट ट्रू आहे आणि याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी आहे. आता सेकंड स्टेटमेंट जे आहे ना, फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इव्हन नंबर. आता हे समजून घेऊ की या सेटमधले सगळे एलिमेंट्स हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन व्हेरीफाय करायला पाहिजे. आता जर आपण ऑब्झर्व केलं, 3² + 3, 9 + 3, 12 हा सुद्धा इव्हन नंबर येतो, 5² - 25 + 5, 30 हा सुद्धा इव्हन नंबर येतो, म्हणजे याच पद्धतीने 7, 9, 11, 12 जर आपण पुटअप केले तर सगळ्यांचे स्क्वेअर आणि त्या नंबरची सम इव्हन नंबर येतं, म्हणजेच मग आपल्याला असं म्हणता येईल की हे जे स्टेटमेंट आहे हे सगळ्या एलिमेंट्सला व्हेरीफाय होतं आहे, म्हणून गिव्हन स्टेटमेंट जे आहे ना ते ट्रू आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू कॅपिटल टी आहे. आता थर्ड समजून घेऊ, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट x² < 0, म्हणजे या सेटमधले काही एलिमेंट जे आहेत ना ते हे इक्वेशन व्हेरीफाय करायला पाहिजे. पण आता जर आपण ऑब्झर्व केलं, आता 3² - 9 येतो, 9 हा 0 लहान येणारच नाही, म्हणजे हे जे सगळे नंबर्स आहेत त्यांचे जर स्क्वेअर केले आपण तर ते 0 लहान येणारच नाहीत, म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल, देअर इज नो एक्स बिलॉंग्स टू ए विच सॅटिस्फाय दिस इक्वेशन, देअरफोर द गिवन स्टेटमेंट इज फॉल्स अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू विथ अ कॅपिटल एफ. हा क्वेश्चन फर्स्ट या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे. सेकंड क्वेश्चन, राईट द ड्युअल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट फर्स्ट, पी डिजक्शन क्यू कंजक्शन आर. आता आपल्याला या स्टेटमेंटचं ड्युअल फाइंड आउट करायचं आहे, द ड्युअल ऑफ पी डिजक्शन क्यू कंजक्शन आर इज. आता या ठिकाणी काय केलं, आपण डिजक्शनच्या साईनच्या जागेवर कंजक्शनचं साईन घेतलं, कंजक्शनच्या साईनच्या जागेवर डिजक्शनचं साईन घेतलं आणि ते स्टेटमेंट पुन्हा लिहून घेतलं, याला म्हणतात ड्युअल. आता सेकंड स्टेटमेंट आहे, सेकंड स्टेटमेंटमध्ये काय केलेलं आहे आपण, पी कंजक्शन क्यू कंजक्शन आर. आता याचं ड्युअल, द ड्युअल ऑफ
पी कंजक्शन क्यू कंजक्शन आर इज आता कंजक्शनच्या साईनच्या जागेवर डिजक्शनचं साईन आहे. कंजक्शनच्या साईनच्या जागेवर डिजक्शनचं साईन आणि ते स्टेटमेंट पुन्हा लिहून घेतलं. याला म्हणतात ड्युअल. आता पुढे थर्ड पी डिजक्शन क्यू कंजक्शन आर डिजक्शन एस. आता याचं ड्युअल फाइंड आउट करताना द ड्युअल ऑफ पी डिजक्शन क्यू कंजक्शन आर डिजक्शन एस इज. आता बघा इथे डिजक्शनच्या जागेवर कंजक्शन, कंजक्शनच्या जागेवर डिजक्शन, डिजक्शनच्या जागेवर कंजक्शन. म्हणजे या पद्धतीने आपण गिव्हन स्टेटमेंटचं ड्युअल फाइंड आउट करतो. फोर्थ सी डिजक्शन इन स्क्वेअर ब्रॅकेट पी कंजक्शन इन अ ब्रॅकेट क्यू डिजक्शन आर स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. आता आपल्याला या गिव्हन स्टेटमेंटचं ड्युअल घ्यायचं आहे. मग ड्युअल घेताना बघा हा सी आहे ना, सीचं कन्वर्शन टीमध्ये झालं म्हणजे कॉन्ट्रडिक्शनचं कन्वर्शन टॉटोलॉजीमध्ये. आणि हा डिजक्शनने इथे कंजक्शन केला, कंजक्शनने इथे डिजक्शन केला, डिजक्शनच्या जागेवर कंजक्शन. आणि हे स्टेटमेंट पुन्हा लिहून घेतलं. याला म्हणतात ड्युअल. नेक्स्ट निगेशन पी डिजक्शन इन अ ब्रॅकेट क्यू कंजक्शन आर कंजक्शन टी. आता याचं ड्युअल फाइंड आउट करताना निगेशनचे साईन सेम राहील, फक्त डिजक्शनच्या जागेवर कंजक्शन आणि कंजक्शनच्या जागेवर डिजक्शन, कंजक्शनच्या जागेवर डिजक्शन. आणि टी आहे ना टोटोलॉजीचं कन्वर्शन कॉन्ट्रडिक्शन सीमध्ये. पुढे पी डिजक्शन क्यू डिजक्शन सी. आता या स्टेटमेंटचं आपल्याला ड्युअल घ्यायचं आहे. ड्युअल घेताना बघा डिजक्शनचं कंजक्शन केलं, डिजक्शनचं कंजक्शन. आणि हा सी आहे ना कॉन्ट्रडिक्शनचं त्याचं टोटोलॉजी केलं टीमध्ये कन्वर्शन. म्हणजे या पद्धतीने आपण हा सेकंड क्वेश्चन सॉल्व करू शकतो, गिव्हन स्टेटमेंटचं ड्युअल फाइंड आउट करू शकतो. आलं लक्षात? क्वेश्चन थर्ड राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग. आता आपल्याला काही कंपाऊंड स्टेटमेंट दिलेली आहेत, त्याचे आपल्याला निगेशन घ्यायचे. स्टेटमेंट फर्स्ट एक्स प्लस एट ग्रेटर दॅन इलेवन ऑर वाय मायनस थ्री इक्वल सिक्स. आता हे जे कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे याचं निगेशन घ्यायचं आहे. निगेशन घेताना बघा हे पहिलं जे स्टेटमेंट आहे एक्स प्लस एट ग्रेटर दॅन इलेवन, मग याचं निगेशन काय होईल एक्स प्लस एट नॉट ग्रेटर दॅन इलेवन. आणि हा जो ऑर आहे ना ऑरच्या जागेवर अँड येईल, किंवा अँड जर राहिला त्याच्या जागेवर ऑर येतो. नंतर वाय मायनस थ्री इक्वल सिक्स, याचं निगेशन होईल वाय मायनस थ्री डज नॉट इक्वल सिक्स. म्हणजे हे झालं या कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन. हेच आपण असंही लिहू शकतो, आता एक्स प्लस एट ग्रेटर दॅन इलेवन आहे, याचं निगेशन काय होईल एक्स प्लस एट लेस दॅन ऑर इक्वल इलेवन. आणि ऑरच्या जागेवर अँड वाय मायनस थ्री इथे इक्वल सिक्स, इथे नॉट इक्वल सिक्स. म्हणजे असं आपण कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन काढू शकतो. आता सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे इलेवन लेस दॅन फिफ्टीन अँड ट्वेंटी फाईव्ह ग्रेटर दॅन ट्वेंटी. आता याचं निगेशन काय होईल इलेवन नॉट लेस दॅन फिफ्टीन, आणि अँड आहे ना अँडच्या जागेवर ऑर घेतला ट्वेंटी फाईव्ह नॉट ग्रेटर दॅन ट्वेंटी. यालाच आपण असंही लिहू शकतो इलेवन इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल फिफ्टीन ऑर ट्वेंटी फाईव्ह इज लेस दॅन ऑर इक्वल ट्वेंटी. म्हणजे या पद्धतीने आपण गिव्हन स्टेटमेंटचं निगेशन काढू शकतो. आता थर्ड दिलेलं आहे आपल्याला क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर इफ अँड ओनली इफ इट इज अ रोम्बस. आता हे जे स्टेटमेंट आहे हे वर्डमध्ये दिलेलं आहे, मग पी कन्सिडर करू आपण क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर आणि क्यू कन्सिडर करू क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस. म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म काय झाला पी एम्प्लाय क्यू, पी डबल एम्प्लाय क्यू, हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. आता सिम्बॉलिक फॉर्म झाल्यानंतर आपण ही जी प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी या ठिकाणी यूज करू शकतो. निगेशन ऑफ पी डबल एम्प्लाय क्यू दिस इक्विवेलेंस टू पी कंजक्शन निगेशन ऑफ क्यू डिजक्शन क्यू कंजक्शन निगेशन ऑफ पी. म्हणजेच मग आता याचं जर आपण वर्डमध्ये कन्वर्शन केलं तर काय होईल पी फॉर क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर अँड कंजक्शनसाठी आपण बट यूज करायचा आणि क्यूचं निगेशन काय येईल बट इट इज नॉट रोम्बस. आता इथे डिजक्शन आहे म्हणून ऑर, क्यूसाठी क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, कंजक्शन आहे म्हणून बट. आता निगेशन पी म्हणजे काय इट इज नॉट स्क्वेअर. म्हणजे हे झालं याचं वर्डमध्ये कन्वर्शन. म्हणजे जर डबल इम्प्लिकेशन किंवा इम्प्लिकेशन येत असेल तर तिथे प्रॉपर्टी यूज करून त्याचं निगेशन करायचं. आलं लक्षात? फोर्थ इट इज अ कोल्ड अँड रेनिंग.
आता इथे काय करायचं, लेट पी फॉर इट इज कोल्ड अँड क्यू फॉर इट इज रेनिंग, म्हणजे याचं सिम्बॉलिक फॉर्म काय झाला, पी कंजक्शन क्यू. आता इथे प्रॉपर्टी यूज केली आपण, निगेशन ऑफ पी कंजक्शन क्यू दिस इक्वेलेंट टू निगेशन ऑफ पी डिजक्शन निगेशन ऑफ क्यू, म्हणजे याचं वर्डमध्ये कन्वर्शन कसं होईल, इट इज नॉट कोल्ड ऑर नॉट रेनिंग, म्हणजे हे झालं या गिवन कंपाऊंड स्टेटमेंटचं निगेशन. इथे हा क्वेश्चन थर्ड कंप्लीट झाला. क्वेश्चन नंबर फोर, राईट कन्वर्स इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. या ठिकाणी आपल्याला पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे, इफ एक्स लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर वेअर एक्स अँड वाय बिलॉंग्स टू आर इज अ सेट ऑफ रिअल नंबर. आता याचा आपल्याला कॉन्वर्स इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यासाठी मी पी कन्सिडर करतो एक्स लेस दॅन वाय अँड क्यू कन्सिडर करतो एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर, म्हणजे याचं सिम्बॉलिक फॉर्म काय झाला, पी एम्प्लाय क्यू हा सिम्बॉलिक फॉर्म झाला. आता आपण कन्वर्स फाइंड आउट करू डेफिनेशनचे यूज करून, मग कन्वर्स काय होईल, क्यू एम्प्लाय पी. मग आता क्यू एम्प्लाय पी जो आहे हा आपण वर्डमध्ये कन्वर्ट करू, म्हणजे मग कसं होईल, हा क्यूसाठी काय, एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स लेस दॅन वाय, म्हणजे काय तयार होईल, इफ एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स लेस दॅन वाय. आता इनवर्स पाहू, निगेशन पी एम्प्लाय निगेशन ऑफ क्यू, म्हणजेच काय होईल, हा याचं निगेशन होईल एक्स नॉट लेस दॅन वाय आणि याचं निगेशन होईल एक्स स्क्वेअर नॉट लेस दॅन वाय स्क्वेअर, म्हणजेच काय होईल, इफ एक्स नॉट लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर नॉट लेस दॅन वाय स्क्वेअर. ह्याला आपण असंही लिहू शकतो, इफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल वाय देन एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल वाय स्क्वेअर, म्हणजे या गिव्हन स्टेटमेंटचं निगेशन काढलं. आता नेक्स्ट आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह, मग कॉन्ट्रापॉझिटिव्ह कसं होईल, निगेशन क्यू एम्प्लाय निगेशन पी. मग आता कॉन्ट्रापॉझिटिव्ह घेताना इफ एक्स स्क्वेअर नॉट लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स नॉट लेस दॅन वाय, किंवा याला आपण असंही घेऊ शकतो, एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन ऑर इक्वल वाय स्क्वेअर देन एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल वाय, म्हणजे हा झाला याचा कन्वर्स इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह. सेकेंड, इफ व्होल्टेज इन्क्रीजेस देन करंट डिक्रीजेस. आता या ठिकाणी आपण याला पी कन्सिडर करू व्होल्टेज इन्क्रीजेस आणि याला क्यू कन्सिडर करू करंट डिक्रीजेस, म्हणजेच लेट पी फॉर व्होल्टेज इन्क्रीजेस अँड क्यू फॉर करंट डिक्रीजेस, म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म काय झाला, पी एम्प्लाय क्यू हा झाला याचा सिम्बॉलिक फॉर्म. आता याचा कन्वर्स, कन्वर्सची डेफिनेशन काय आहे, क्यू एम्प्लाय पी. आता क्यू कशासाठी आहे, करंट डिक्रीजेस, म्हणजेच काय होईल, आणि पी आहे व्होल्टेज इन्क्रीजेस, म्हणजेच इफ करंट डिक्रीजेस देन व्होल्टेज इन्क्रीजेस, हा झाला याचा कन्वर्स. आता इनवर्सची डेफिनेशन आहे, निगेशन पी एम्प्लाय निगेशन क्यू, म्हणजेच काय होईल, इफ व्होल्टेज डज नॉट इन्क्रीजेस देन करंट डज नॉट डिक्रीजेस, म्हणजे दोघांचं निगेशन घेतलं आणि इफ देनमध्ये लिहिलं. नंतर कॉन्ट्रापॉझिटिव्ह, कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय, निगेशन क्यू एम्प्लाय निगेशन पी, म्हणजे इफ करंट डज नॉट डिक्रीजेस देन व्होल्टेज डज नॉट इन्क्रीजेस. तर या पद्धतीने आपण गिव्हन स्टेटमेंटचा कन्वर्स इनवर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह फाइंड आउट करू शकतो. बोर्ड एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे, बऱ्याचदा याच्यावर एक्झाम्पल विचारलं गेलेलं आहे 3 मार्क्ससाठी. इथे हा क्वेश्चन थर्ड कम्प्लीट झाला आणि एक्सरसाइज 1.3 सुद्धा कम्प्लीट झाला.